रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मिरजीत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांचा छापा, एकाला अटक। मिरजीत बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग होत असलेल्या अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत 13 गॅसच्या सिलेंडर व रिफिलिंगचे साहित्य पोलिसांनी जप्त केलं, तर एकास अटकही करण्यात आली आहे। शनिवार पेठ 12 इमाम दर्गा येथील बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठा करून रिक्षा व वडाप वाहनात गॅस भरण्याचं काम करत असल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याला मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, विष्णू काळे, पोलीस नाईक बिरादर संदीप नाईक, सचिन सणदी, नागेश मासळ, दीपक परीट, अमित कोळी यांच्या पथकाने छापा टाकला। मारूफ फारूक बारगीर वय वर्ष 39 राहणार गुरुवार पेठ याला अटक करण्यात आली। भारतीय दंडविधान संहिता 275 सह जीवनावश्यक कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करून 7 भारत कंपनीच्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर्स 12,500 रुपये, 2 व्यावसायिक वापराच्या भारत कंपनीचे गॅस सिलेंडर टाक्या, 4 छोट्या टाक्या तर 1 इलेक्ट्रॉनिक मोटर गॅस भरण्याची रेग्युलेटर, 1 इलेक्ट्रॉनिक काटा असा 28,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुवार पेठ 12 इमाम दर्गा येथे काल मारूफ फारूक बारगीर हा व्यक्ती स्वतःच्या ताब्यात शासकीय पुरवठाचे गॅस सिलेंडर हे बेकायदेशीररित्या जवळ बाळगून आणि असे गॅस सिलेंडरचा खाजगीकरणासाठी आणि अन्य कारणासाठी वापर करत असल्याची माहिती मिळाल्यावरून संबंधित मारूफ बारगीर याच्या घरी API सावंत मिरज शहर पोलीस स्टेशनकडील व त्यांच्या DB स्टाफसह छापा टाकला असता सदर आरोपीच्या घरी शासकीय पुरवठाचे एकूण 7 घरगुती वापराचे सिलेंडर तसेच 2 व्यावसायिक वापराचे भारत गॅसचे सिलेंडर आणि छोट्या 4 टाक्या असा मुद्देमाल, त्याचबरोबर गॅस सिलेंडर रिफिल आणि फिलिंग करण्यासाठीची इलेक्ट्रिक मोठा, त्याच्याबरोबर रेग्युलेटर असे जवळजवळ 27 ते 28,000 रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे व सदर आरोपीला अटक केलेली आहे। न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। माझे या माध्यमातून नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही नागरिकाने स्वतःचे शासकीय गॅस सिलेंडर हे कोणत्याही गैरमार्गासाठी अथवा गैरकृत्यासाठी वापरू नये। अशा शासकीय पुरवठा करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा जर गैरवापर केलेला अथवा त्याचा गैरपद्धतीने रिफिल करण्यात येत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, त्यांच्यावर कारवाई होतील, त्यांचे गॅस सिलेंडर रद्द करण्याचा प्रस्ताव देखील मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। सदरची बाब अत्यंत धोकादायक आहे की घरी अशा पद्धतीचे गॅस सिलेंडर फिल किंवा रिफिल करणे किंवा त्याचा गैरपद्धतीने वापर करणे हे नागरिकांच्या आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या दृष्टीने देखील धोक्याचे आहे। या सर्व बाबीची नागरिकांनी गंभीर दखल घ्यावी व याबाबत काळजी घ्यावी। अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा करणार नाही। आरोपी मारूफ बारगील याला 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे। महानकरी न्यूज साठी मिरजहून आदि माने।